Chinese food is very flavorful and so tasty. But this खाऊन कंटाळा आला असेल ना, तर मग आज जरा हटके क्रंची यमी सॉफ्टी अँड डिलिशियस चायनीज नगेट्स अपनी स्टाइल में। तर मग चला झटपट सुरू करूया। आधी स्टफिंगची तयारी करायची। यावर एक पॅन ठेवायचं, त्यात साधारण 1 टेबलस्पून तेल घालायचं। तेल तापलं की त्यात 1 टेबलस्पून जिंजर, किसलेलं अद्रक आणि ग्रीन चिली, चॉप ग्रीन चिली 1 मिनटं परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 1/2 कप पत्तागोबी कॅबेज, 1 कप चॉप ऑनियन्स कांदा बारीक चिरलेला हे 1 मिनटं परतून घ्यायचं। त्यानंतर 1 कप कॅरोट गाजर बारीक किसलेलं आणि 1 कप फाईन चॉप शिमला मिर्च। ह्या सर्व भाज्या साधारण 1 ते 2 मिनटं हाय फ्लेमवर कुक करून घ्यायच्या। नाईस लुक दॅट। आता हे मस्त फिरवून घ्यायचं आणि त्यात 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं किंवा खाली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता। त्यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग मीठ आणि 1 टेबलस्पून टमॅटो केचप हे छान मिक्स करून घ्यायचं मस्त। आता 1 कप बॉईल नूडल्स त्यामध्ये ॲड करायचे आणि 1 मिनटं परतून घ्यायचं आणि हो गॅसचा फ्लेम हा हायच ठेवायचा, म्हणजे भाज्या आणि नूडल्स आपले एकदम क्रंची होणार, सॉफ्ट होणार नाही। ओके, तर मग आपले नूडल्स एकदम बढिया रेडी आहे। त्यात फ्रेश कोथिंबीर ॲड करायची, बढिया। आता हे मस्त फिरवून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि एका सर्व्हिस डिशमध्ये याला काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। ही झाली आपली स्टफिंगची तयारी। आता आपण करूया लेअरिंगची तयारी। हे थंड होते तोवर आपण लेअरिंगची तयारी करून घेऊया। आता लेअरिंगची तयारी करून घ्यायची, त्यासाठी एका बाउलमध्ये 3 मॅश बटाटा, टेस्ट अकॉर्डिंग मीठ आणि साधारण 1 टेबलस्पून कॉर्नफ्लावर याचं छान मिक्स असा डो तयार करून घ्यायचं एकदम सॉफ्टली। डो तयार आहे आपला। आता त्याचा एक छोटा बॉल तयार करायचा, छान हाताने असं मॅश करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता अंगठ्याच्या सहाय्याने त्याची वाटी तयार करून घ्यायची। म्हणजे आपण स्टफिंगला ज्या पद्धतीने करतो सेम प्रोसेस तीच आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे नूडल्स स्टफ करायचे आहेत जे आपण स्टफिंगसाठी रेडी केले होते आणि हलक्या हाताने कवर अप करून घ्यायचं आहे। पूर्ण चारही बाजूंनी छान मस्त कवर अप करून घ्यायचं, छान पॅक करून घ्यायचं त्याला, बढिया। एकदम मस्त असे सर्व नगेट्स तयार करून घ्यायचे आहेत। परत एकदा बघा, छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, छान हाताने मॅश करून पूर्ण बॅटर आपलं। आता अंगठ्याच्या सहाय्याने त्याला एक वाटीचं रूप द्यायचं आहे, वाटीच्या स्वरूपात त्याला रोल करून घ्यायचं आहे सर्व। आता त्यामध्ये हे नूडल्स स्टफ करायचे आहेत, बढिया, व्हेरी नाईस। आता मस्त हे छान कवर अप करून घ्यायचं आहे, पूर्ण चारही बाजूंनी छान कवर अप करायचं आणि रोल करायचे, परफेक्ट। आता सर्व नगेट्स असे ब्रेड क्रम्सच्या याच्यामध्ये कवर अप करून घ्यायचे। तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही रव्यामध्ये सुद्धा हे कवर अप करू शकता, टेस्टमध्ये काही फरक पडत नाही। पण ब्रेड क्रम्समध्ये की जर याला असं कवर अप केलं तर खूप छान टेस्ट येते आणि याला डीप फ्राय करायचं। दोन्ही साईडनी छान याला असं खरबूज भाजून घ्यायचं आहे। तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, तव्यावर थोडं तेल स्प्रिंकल करायचं आणि याला हलक्या हलक्या हाताने फ्राय करून घ्यायचं। पण डीप फ्राय केलं तर टेस्ट अमेझिंग येते। बघा किती जबरदस्त एकदम मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। सर्व नगेट्स असे आता हे काढून घ्यायचे आणि गरमागरम सर्व करायचे। तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर मला फॉलो करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट्स करून सांगा। ॲक्च्युली तुमचे कमेंट्स मला मोटिवेट करतात आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचेल याला मला प्रोत्साहन मिळते। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग चला भेटूया पुढल्या रेसिपीला।